मी एक बिझनेसमॅन आहे, म्हणजे नेटवर्क मार्केटिंग करतो. होय तेच, दोन माणसे जोडायची आणि त्यांना दोन दोन जोडायला लावायची, म्हणजे झाले करोडपती. माझी टीम तयार होत होती, कामाची सुरुवात ही मस्त झाली होती. मी नवीनच या बिझनेसमध्ये उतरलो होतो म्हणून जोशही खूप होता. मी पूर्ण उत्साहाने कामाला सुरुवात केली. आता तर मी स्वतःला करोडपती समजायला लागलो होतो. असेच मी एक दिवस फेसबुकवर माझ्या बिझनेसबद्दल पोस्ट टाकली आणि खाली माझा नंबरही दिला होता. तसे लगेच खूप मॅसेज येऊ लागले, पण त्यातील एका मॅसेजने माझे लक्ष वेधून घेतले. तो एका मुलीचा मॅसेज होता, अनुया नावाने होता तो मॅसेज. मला तुमच्या बिझनेसमध्ये आवड आहे, मलाही काम करायचे आहे, मी तुम्हाला कॉल करू शकते का, असं लिहिलं होतं त्या मॅसेजमध्ये. मी काहीही विचार न करता लगेच होकार दिला. अवघ्या काही वेळातच मोबाईलची रिंग झाली. हॅलो, हा पवन सर बोलत आहात का? तिचा तो गोड आवाज अगदी माझ्या कानाला गुदगुल्या करून सरळ काळजात शिरला. हो, मी पवनच बोलतोय, बोला. अच्छा, मला तुमचा बिझनेस आवडला आहे, मलाही काम करायचे आहे तुमच्या बरोबर, त्यासाठी काय करावं लागेल? ती तिच्या गोड आवाजात बोलत होती. ठीक आहे, तुम्ही तुमचा पत्ता द्या, मी आणि आमचे सर आम्ही दोघे येऊ तुम्हाला बिझनेस प्लॅन सांगायला. बरं, ठीक आहे, तुम्ही आज रात्री 9 वाजता अनुराधा हवेलीवर या आणि हा पत्ता लिहून घ्या. तिने पत्ता देऊन तो फोन कट केला. मी तर तिचा गोड आवाज ऐकूनच गायाळ झालो होतो. पण असो, ती आमची बिझनेस पार्टनर होणार होती. मी लगेचच राज सरांना फोन करून सांगितले, तेही येण्यासाठी तयार झाले. राज सर म्हणजे माझ्या मित्रासारखेच, पण ते या बिझनेसमध्ये सिनियर होते म्हणून मी त्यांना प्रत्येक मीटिंगला सोबत घेऊन जायचो. ठरल्याप्रमाणे राज सर आणि मी आम्ही दोघे मोटारसायकल घेऊन रात्रीचे सुमारे 8 वाजता निघालो त्या अनुराधा हवेलीकडे जायला. मी गाडी चालवत होतो, हवेतील थंडगार गारव्याला चिरत त्या सामसूम रस्त्यावर आमची गाडी सुसाट वेगाने वाऱ्यासारखी धावत होती. 2 तासांचं अंतर कापल्यावर आम्ही एका मोठ्या हवेलीजवळ पोहोचलो. तिथे आजूबाजूला एकही घर किंवा गाव दिसत नव्हते. त्या भयान रात्री ती एकटीच भली मोठी उभी असलेली हवेली चंद्राच्या प्रकाशात अजूनही भयावह दिसत होती. त्यावर नाव होतं अनुराधा. आम्ही मोटारसायकल रस्त्याच्या कडेला ठेवून बंगल्याच्या गेटजवळ गेलो. असं वाटत होतं जणू हा गेट कित्येक दिवसांपासून कोणीच उघडला नसावा, कारण त्यावर धूळ आणि घाण साचली होती. अरे पवन, हे घर तर खूपच विचित्र दिसतंय, आपण चुकीच्या जागी तर आलो नाही ना? राज सर बोलले. अहो सर, श्रीमंत लोकांची घरं अशीच असतात, तुम्हाला नाही कळायचं, चला आत. मी त्यांना समजावून सांगितलं. मी गेट ढकलला तसा एक विचित्र आवाज सगळ्या अंधारात घुमला. आम्ही हळूहळू बंगल्याच्या आत शिरलो. बाहेरून पडीक दिसणारा बंगला आतमधून खूपच सुंदर आणि चकाचक होता. मी राजसरांना म्हणालो, बघा सर, मी बोललो होतो ना तुम्हाला. अनु मॅम, कोणी आहे का? मी आवाज दिला. तेवढ्यातच एक सुंदर स्त्री समोरच्या लांब सडक जिन्यावरून एक एक पायरी खाली उतरत येऊ लागली. पोपटी साडी घातलेली ती बाई एखाद्या परीप्रमाणे दिसत होती, जणू एखादी विषारी नागिन सळसळत उतरावी तशी ती जिन्यावरून खाली येत होती. तिने माझ्यावर नजर फिरवली, तसा नजरेचा बाण होऊन खसकन माझ्या काळजात रुतावा
अशी तिची घायाळ करणारी नजर. ती आमच्या जवळ आली. हाय हॅलो झालं. राज सर तर तिला बिझनेस प्लॅन समजावून सांगत होते. मी मात्र एकटक तिच्याकडेच बघत होतो. ती मध्येच माझ्याकडे बघून स्मितहास्य करत होती. तिचे ओढ जणू लाल गुलाबाच्या पाकळ्यांप्रमाणे भासत होते. तिचा तो गोड आवाज एखाद्या मधुर संगीतासारखा माझ्या कानाला आराम देत होता. तेवढ्यातच ती म्हणाली, मी तुमचा बिझनेस करायला तयार आहे, पण माझी एक अट आहे. कोणती अट? बोला ना मॅडम. राज सरांनी विचारलं. मी गेल्या 300 वर्षांपासून तहानलेली आहे. माझी तहान विझवणार का? आम्ही एकमेकांकडे बघतच राहिलो. मला रक्त पाहिजे तुमचं. मला रक्ताची तहान लागलीय. बघता बघता आमच्या डोळ्यां देखत तिने तिचे खरे रूप धारण केले. आपले तीक्ष्ण दात बाहेर काढले. गुलाबाच्या पाकळ्यांप्रमाणे दिसणारे तिचे ओठ आता सडलेले भासत होते, ज्यातून पू निघत होता. तिच्या अंगावर डास आणि माशा घोंगावू लागल्या. हे दृश्य बघून माझ्या डोक्यात भीतीने कंप उडाला. मला काही समजेनासं झालं. कदाचित हेच तिचं खरं रूप असावं. काळी जेवढ्या जोर जोरात धडधडत होत की जणू आता ते बंदच पडतंय की काय असं वाटू लागलं. ती हडळ जोर जोराने हसत होती. भीतीने माझ्या अंगाचा थरकाप उडाला आणि सोबत राज सरांचाही. एवढ्यातच तिच्या अंगावरील एक माशी राज सरांच्या कानात घुसली. तसे दोन्ही हाताने आपले कान धरून ते किंचाळू लागले, ओरडू लागले. ते खाली पडून तडफडू लागले आणि त्यांच्या दोन्ही कानातून रक्ताच्या चिळकांड्या ओढू लागल्या. जणू तो डास नव्हे तर एखादे धारदार शस्त्र आहे जे त्यांचा कान पोखरत आज जातय. ते माझ्याकडे मदतीची हाक मारू लागले, पण मी काहीच करू शकत नव्हतो. माझं शरीर तर हा सगळा भयान प्रकार पाहून आधी सुन्न पडलं होतं. माझ्या हातापायाची पूर्ण शक्ती नाहीशी झाली होती. थोड्याच वेळात राजसरांची तडफड शांत झाली. कदाचित त्यांचा प्राण गेला होता, पण त्यांचे रक्ताळलेले उघडे डोळे माझ्याकडेच बघत होते. अचानक ती बाई धपकन त्यांच्या शरीरावर येऊन बसली. त्यांच्या छाताडावर बसून जोर जोरात हसू लागली. राजसरांच्या कानातून निघालेलं रक्त त्यांच्या मानेवर साचलं होतं. त्या हडळीने तिच्या तोंडातून हातभर लांब जीभ बाहेर काढली आणि त्यांच्या मानेवरचं रक्त चाटू लागली. तो किळसवाणा प्रकार मला पाहवतही नव्हता, पण काही केल्या त्यावरून माझी नजरच हटत नव्हती. ते सगळं रक्त चाटून झाल्यावर आता तिने माझ्याकडे आपली भेदक नजर वळवली आणि हसू लागली. आता तुझी पाळी. ती माझ्याकडे येतच होती की मी अंगातील पूर्ण शक्ती एकवटून तिथून पळत सुटलो आणि दुसऱ्या खोलीत एका टेबलाखाली जाऊन लपलो. ती माझ्या मागेच त्या खोलीत आली आणि मला पूर्ण खोलीत शोधू लागली. तिच्या हसण्याचा तो विचित्र आवाज पूर्ण खोलीत घुमत होता. मी टेबलाखाली श्वास रोखून बसलो होतो आणि मनातल्या मनात देवाला विनवण्या करत होतो. देवा वाचव रे मला एकदाच, पुन्हा अशी चूक मी कधीच नाही करणार. खड्ड्यात गेली ती नेटवर्क मार्केटिंग. या कोणत्या नसत्या भानगडीत पडलो मी. देवा वाचव रे बाबा. तेवढ्यात माझं लक्ष समोरच्या खिडकीतून बाहेर गेलं. दूर उभी केलेली मोटारसायकल दिसली. मी हिंमत करून उठलो आणि खिडकीतून बाहेर उडी मारणार. तितक्यात कशाला तरी माझा पाय अडकला आणि मी जमिनीवर पडलो. ती हडळ माझ्या मागेच होती. एका क्षणात झपकन माझ्या छातीवर येऊन बसली. आता तिचा विद्रूप दिसणारा भयावह चेहरा अगदी माझ्या डोळ्यांसमोर होता. तिने माझ्या छातीवर बसून तिच्या तोंडातून हातभर लांब जीभ बाहेर काढली आणि माझ्या तोंडात घातली. तिची लांब सडक जीभ माझ्या नरड्याच्या खाली उतरली होती.
माझा श्वास गुदमरायला लागला आणि हळूहळू डोळ्यांसमोर अंधारी आली आणि पुढच्या क्षणाला खाडकन माझे डोळे उघडले. आजूबाजूला बघितलं तर मी माझ्या घरी झोपून होतो. अंग घामाने ओलचिंब झालं होतं. म्हणजे मी एवढा वेळ स्वप्नच बघत होतो तर बापरे किती भयानक स्वप्न होतं ते. तेवढ्यात मोबाईलची रिंग वाजली. राज सरांचा फोन होता. हॅलो, अरे पवन किती वेळ झाला फोन करतोय मी, उचलत का नाहीयेस? चल तयार हो, आपल्याला आज मीटिंगला जायचं आहे, एका बाईने बोलावलंय. मी दबक्या आवाजातच विचारलं, कुठे? अनुराधा हवेली? तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच tekstoryteller.com पाठवू शकता. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका. आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता. त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच tekstoryteller.com भेट द्यायला विसरू नका.